आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवसेनेच्या नेत्याला दणका, 3 महिन्याची शिक्षा. उपजिल्हा प्रमुख पाटील आले अडचणीत. शिरोळच्या पोलिसांना धक्काबुक्की करणं शिवसेनेच्या नेत्याला अडचणीचं ठरलं आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख मधुकर बच्चाराम पाटील या सैनिक टाकळीच्या सुपुत्राला जयसिंगपूरच्या फौजदारी न्यायालयानं 3 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. मधुकर पाटील यांनी 9/11/2008 रोजी शेतकरी संघटना आणि शिवसेना या कार्यकर्त्यांनी जे टायर पेटवून रस्ता रोको करण्याचं आंदोलन केलं होतं, त्या दरम्यान पोलीस दशरथ अनंत पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वास कुंभार यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शिरोळ पोलिसात आणलं होतं. यावेळी सायंकाळी 5 दरम्यान शिवसेनेचे नेते मधुकर बच्चाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दशरथ पाटील या पोलिसाबरोबर वाद घातला होता आणि धक्काबुक्की केली होती. जयसिंगपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं होतं. जयसिंगपूरच्या प्रथम वर्ग फौजदारी न्यायालयानं 3 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सहकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिलं. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.